नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये केदार शिंदे यांची खास पोस्ट सध्या व्हायरल होत आहे आणि त्यांनी सूरज चव्हाणसाठी खास घोषणाही केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बिग बॉस मराठीच्या तुफान गाजलेल्या 5व्या पर्वाची 6 ऑक्टोबर रोजी सांगता झाली. सूरज चव्हाणने यंदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले तर अभिजित सावंत 5व्या सीझनचा उपविजेता ठरला. या दोघांनाही संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या तुफान गाजलेल्या 5व्या पर्वाची 6 ऑक्टोबर रोजी सांगता झाली. सूरज चव्हाणने यंदाची ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर अभिजित सावंत 5व्या सीझनचा उपविजेता ठरला. या दोघांनाही संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळालंय. या वर्षीच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळाला आणि तो हा बदल होता हॉस्टिंगचा. यंदा पहिल्यांदाच रितेश देशमुखने हॉस्टिंगची धुरा सांभाळली होती आणि यात अभिनेत्याला भरभरून यश देखील मिळालेलं आहे. भाऊच्या धक्क्याच्या TRP ने यावर्षी उच्चांक गाठला होता. याचं श्रेय घरातील सदस्यासह रितेश देशमुखचं देखील आहे. याशिवाय परदेशातील शूटिंगमधून ब्रेक घेऊन रितेश खास ग्रँड फायनलसाठी मायदेशी परतला होता, त्यामुळे अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अशाच आता प्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी रितेशसाठी खास पोस्ट शेअर केलेली आहे. केदार शिंद्यांनी रितेशला मिठी मारत एक खास फोटो शेअर केलेला आहे. ते लिहितात, एका शानदार पर्वाची सांगता झाली. रितेश भाऊ, तुमचे मनापासून आभार. एक ग्रेट माणसाची या निमित्ताने ओळख झाली, त्यांच्याजवळ जाता आलं. स्वामी कृपा. नेटकरांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. याशिवाय ग्रँड फायनलला केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसाठी मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सूरज चव्हाणवर सिनेमा बनवणार असल्याचं बिग बॉस मराठीच्या ग्रँड फायनलला जाहीर केलंय. या सिनेमाचा हिरो सुद्धा सूरज चव्हाण असणार आहे. तसे या सिनेमाचं नाव झापूक झुपूक असणार आहे असं केदार शिंदे यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.